एम एस टी सी ई टी दोन हजार वीसचा निकाल अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला लागला असून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी येत आहेत म्हणून यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका चला तर मग बघूयात ई टीचा निकाल कसा पाहायचा विद्यार्थी मित्रांनो गुगलवरती गेल्याच्या नंतर आपण सर्वप्रथम आपण एक लिंक सेअर टाकूयात आणि ती लिंक आहे या ठिकाणी एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक टाकल्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने ई टीची लॉग इन आय डी दिसेल या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो फॉर्ममध्ये दिला होता ई टीचा तो टाका त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका पासवर्ड जो आहे तुम्ही फॉर्म भरत असताना जो टाकलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहावायचा आहे पासवर्ड टाकल्याच्यानंतर खाली कॅपचा येतो कॅपचा हा जनरली कॅपिटल लेटर्समध्ये असतो आणि तो आपण या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला साईन अकाउंट करा साईन अकाऊंट केल्यानंतर इथे प्रोसीड येईल बघा या ठिकाणी जे आहे प्रोसिड हे प्रोसिड आपण टाकल्याच्यानंतर प्रोसीड करा प्रोसिड केल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन येईल हे इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्ही प्रोसिड करा प्रोसीड केल्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता लॉग इन इथे हॉलटिकीटसाठी क्लिक करायचे परंतु हॉलटिकीटसाठी क्लिक करा असं म्हटलं तरी आपण इथे करायचं नाही या ठिकाणी तुम्ही इथे क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला बरा बघा या ठिकाणी माय ॲप्लिकेशन दिसतं आणि ह्या माय ॲप्लिकेशनवरती पुन्हा तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्कोर कार्ड दिसेल आता हे स्कोर कार्ड जे आहे इथे क्लिक करा कार्ड कार्डवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ग्रुप निवडायचा आहे पी सी बी आहे की पी सी एम आहे पी सी बी हा ग्रुप जर तुम्ही निवडला तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमचं स्कोर कार्ड आहे हे स्कोअर कार्ड तुम्हाला क्लिअरली दिसून जाईल मी या ठिकाणी डेमो केलेला होता म्हणून तुम्हाला या ठिकाणी स्कोअर कार्ड दिसणार नाही स्कोअर कार्ड इज नॉट जनरेटेड असं दिलेलं आहे परंतु तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड जे काही आहे हे ट्रि तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित दिसेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली कॉमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्यू वेरी मच